जय हिंद आज मराठी इतिहास संशोधक लेखक इतिहासकार कैलासवासी त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा एकशे पंचवीसावा म्हणजेच शतकोत्तरी रौप्य जन्मदिवस रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील कशेळी येथे त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील शंकर शेजवलकर हे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संस्थापकांपैकी एक होते मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतून मॅट्रिक व विल्सन महाविद्यालयातून बी ची पदवी पुढे मुंबईतच लष्कराच्या लेखा विभागात नोकरी हे खाते पुण्यास वानवडी येथे हलविण्यात आल्याने शेजवलकर पुण्यास आले मात्र वीस जून एकोणीसशे एकवीसपर्यंतच ते नोकरीत राहिले पुण्यात असताना ते भारत इतिहास संशोधक मंडळाचे सभासद झाले साहजिकच त्यांचा दत्तोवामन पोद्दार दत्तोपंत आपटे गो स सरदेसाई प्रभुतींशी परिचय झाला या वास्तव्यात गो स सरदेसाई यांनी त्यांना बडोद्यास आपल्या सहकार्यास येण्याचे आवाहन केले व त्यानुसार ते, ते बडोद्यास गेलेसुद्धा तथापि त्यांना प्रबंधाद्वारे एम ए ही पदवी घ्यावयाची होती म्हणून ते मुंबईस आले मुसलमानी संस्कृतीचा हिंदू संस्कृतीवरील प्रभाव हा प्रबंध त्यांनी मुंबई विद्यापीठास सादर केला परंतु परीक्षकांशी मतभेद झाल्यामुळे त्यांना पदवी मिळू शकली नाही पुढे हा इंग्रजी प्रबंध पुस्तकरूपात प्रकाशित झाला बडोद्याच्या वास्तव्यात शेजवलकरांच्या गुणवत्तेमुळे रियासतकार सरदेसाई प्रभावित झाले होते त्यामुळे जेव्हा त्यांनी नानासाहेब पेशवे हे पुस्तक लिहिले तेव्हा शेजवलकरांना त्यास प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली त्यांनी भिन्न मतप्रदर्शक व विचार प्रवर्तक अशी दीर्घ प्रस्तावना लिहिली तेव्हापासून एक साक्षेपी इतिहासकार म्हणून शेजवलकरांचा नावलौकिक झाला शिवकाल पेशवेकाल या काळातील इतिहासाविषयी त्यांनी चिकित्सक लेखन केले निजाम पेशवे संबंध पानिपत शिवछत्रपती त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत इतिहासाप्रमाणे समाजशास्त्र हाही त्यांच्या चिंतनाचा विषय होता इतिहास आणि समाजजीवन या विषयींचे त्यांचे समीक्षणात्मक लेखन प्रगती साप्ताहिकातून प्रकाशित झाले आहे ग्रंथलेखनाबरोबरच त्यांनी वृत्तपत्रे साप्ताहिके मासिके गौरव ग्रंथ इत्यादींमधून पुष्कळ लेखन केले तसेच भारत इतिहास संशोधक मंडळातही शोधनिबंध वाचले या पाय यापैकी काही लेख त्र्यंबक शंकर शेजवलकर निवडक लेखसंग्रह या नावाने ह वी मोटे यांनी प्रसिद्ध केले आहेत त्यांनी केलेली काही ग्रंथपरीक्षणे त्यांच्या मर्मभेदक व स्वतंत्र समीक्षा दृष्टीची निदर्शक आहेत त्यांचे पानिपत व शिवचरित्र साधने हे दोन ग्रंथ विशेष मान्यता पावले पानिपत हा ग्रंथ शेजवलकरांनी यधुनाथ सरकारांचे दोषपूर्ण विवेचन व मराठ्यांवरील अन्यायिकारक टीका याला उत्तर म्हणून लिहिला विविध प्रकारच्या ऐतिहासिक साधनांची सूक्ष्मचिकित्सा नकाशांचा सूक्ष्म अभ्यास प्रत्यक्ष भेटी देऊन भौगोलिक स्थळांचे सूक्ष्म निरीक्षण आंतरशाखीय दृष्टी यांचा ताळमेळ घालून हा ग्रंथ लिहिला आहे इतिहास संशोधन पद्धतीत या ग्रंथाने एक उच्च मानदंड निर्माण केला त्यांचे लेखन अभ्यासपूर्ण चिकित्सक विचार प्रवर्तक अन्वयार्थी तसेच बहुआयामी आहे क्वचित त्यात विसंगती आढळते मराठ्यांचा सर्वांगीण इतिहास हा त्यांचा अभ्यास अभ्यास विषय होता पेशवाईच्या कालखंडात शिवाजी महाराजांच्या धोरणापासून जी फारकत घेतली गेली तिच्यावर बोट ठेवून आणि मराठ्यांच्या अवनतीसाठी पेशव्यांना जबाबदार धरून त्यांनी कठोर चिकित्सा केली स्वातंत्र्य समता व बंधुता या फ्रेंच राज्यक्रांतीच्या तत्वत्रयीमुळे शेजवलकर प्रभावित झाले होते या तत्वांच्या निकषावर त्यांनी वेळोवेळी केलेली ऐतिहासिक चिकित्सा अभ्यासनीय आहे भूतकाळाबाबत अशी चर्चा करतानाच वर्तमानाच्या संदर्भात राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक सुधारणा या दोहोंचा मेळ घालण्यावर त्यांनी भर दिला इतिहासाचार्य राजवाडे विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांच्याप्रमाणे फटकळ व आग्रही तसेच प्रखर बुद्धिमत्तेचे आणि चतुरस्र विद्वान म्हणून शेजवलकर ओळखले जातात ते निव्वळ संकलक संशोधन नव्हते तर इतिहासाचे प्रतिभावंत भाष्यकार आणि समाजचिंतक होते आधुनिक मराठी इतिहास लेखन परंपरेत तात्त्विक बहुशाखीय आणि स्वयंभू मर्मदृष्टी लाभलेल्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांच्यासारख्या मोजक्या इतिहासकारांमध्ये शेजवलकर यांची गणना करावी लागेल धन्यवाद